आणि आता एक मोठी बातमी आहे, कारण विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबतच्या झी 24 तासच्या बातमीची विरोधी पक्षनेत्यांकडून दखल घेण्यात आलेली आहे. तर गणवेशाचा मुद्दा विधान परिषदेत मांडणार असल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी म्हटलंय. टक्केवारीसाठी ही विद्यार्थ्यांची अडवणूक सुरू असून गुजरातचे ठेकेदार पोहोचण्यासाठी गणवेश मिळाले नाहीत. ठेकेदारांच्या टक्केवारीसाठी काम सुरू असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय. तर कमी लेवलला जाऊन आम्ही टक्केवारी घेणार नाही असा पलटवार शिरसाटांनी केलाय. दुर्लक्ष करणं, गुत्तेदारीला प्रोत्साहन देणं, स्वतःच्या तुंबड्या भरणं, टक्केवारीचं राजकारण करणं, यासाठी या सगळ्या गोष्टी प्रलंबित राहिल्या असं माझं स्पष्ट आरोप. जवाब विचारू अधिवेशन 4 दिवसानंतर, जवाब विचारू मुंबईत जाऊन. सर्वांना कल्पना आहे, गेली 2 महिने या आचारसंहितेच्या काळामध्ये सर्व असलेले लोक जे संबंधित शिक्षण विभागाशी असतील किंवा कामगार असतील किंवा कोणीही असतील, ह्या सर्वांना एक वेगळी जबाबदारी होती आणि सर्वजण आपापल्या कामामध्ये वेगळ्या कामानिमित्त व्यस्त होते आचारसंहितेच्या काळामध्ये. कदाचित त्याच्यामुळं 2-4 दिवसाचा अवधी लेट होऊ शकतो, त्यावर टक्केवारीचा कुठेही प्रश्न येत नाही. इतक्या कमी लेवलला जाऊन टक्केवारी घेणं हे उभाटाचं काम आहे. त्याच्यासाठी आम्ही ना त्या ठेकेदारच्या घरावर मोर्चा काढणार आहोत, ना तिथं टक्केवारी मागणार आहोत. त्या गरिबांच्या मुलांच्या शाळेसाठी जे जे चांगलं करता येईल ते करण्याची भूमिका ही सरकारची असते.